भयानक पावसाळ्याच्या मधी रात्रीच्या वेळीस एका रस्त्यावर एक जीप एका बाईकचा पाठलाग करत होती. बाईकवर दोन लोक बसलेली होती. अचानक बाईक चालवणाऱ्या माणसाने बाईक कच्च्या रस्त्याकडे उमोडली. बाईकच्या मागे बसणारी मुलगी बोलली, अशोक तू बाईक कच्च्या रस्त्यावर का घेतलास? बाईकमध्ये तेल संपायला आहे आणि पोलीस आपल्या मागे आहे निधी, म्हणून मी बाईकला कच्च्या रस्त्याकडे मोडून घेतलं, कारण पोलीस जीपला कच्च्या रस्त्याकडे घेऊन येणार नाही. तू बरोबर बोलत आहेस, पाऊस पण खूप जास्त आहे आणि रात्री पण झाली आहे आणि इथे घनदाट जंगलाच्या शिवाय काहीच दिसत नाही आहे. तेव्हा अशोकची नजर एका खूप जुन्या बनलेल्या बंगल्यावर पडली. ते समोर बघ, एक खूप जुना बंगला बनलेला आहे. आज रात्री आपण ह्याच बंगल्यामध्ये लपून जाऊ आणि सकाळी मनाली सोडून पळून जाऊ. एवढं बोलून अशोकने बाईक एकदम त्या बंगल्याच्या समोर थांबवली. अशोक आणि निधी बाईकहून खाली उतरले. खरं तर ते दोघेजण चोर होते आणि एका ज्वेलरीच्या दुकानामध्ये ज्वेलरी चोरी करून पळत होते की तेव्हा अचानक पोलीस त्यांचा पाठलाग करू लागली. पण या बंगल्याच्या बाहेर तर गन्स लागलेला कुलूप लागलेला आहे. असं वाटत आहे जसं इथे खूप वर्षापासून कोण नाही राहत. तेव्हा अशोकची नजर त्या बंगल्याच्या एका खोलीच्या तुटलेल्या खिडकीवर पडली. ते बघ निधी, समोर एक तुटलेली खिडकी आहे, आपण त्यातून आज जाऊया. अशोक आणि निधी तुटलेल्या खिडकीच्या रस्त्याने त्या बंगल्याच्या आत आले. बंगल्याच्या आत अंधार पसरलेला होता. अशोकने टॉर्च चालू करून जसंच प्रकाश जाळवला अचानक त्याच्या गळ्यातून एक जोरदार ओरड निघाली. काय झालं अशोक, तू ओरडलास का? अशोक कापत कापत निधीला बोलला, मी जसा टॉर्च जळवला तर मी बघितलं समोर एक म्हातारी बाई उभी होती, तिचे डोळे जुगनू सारखे चमकत होते. मला वाटतं तू खोळा झाला आहेस. इकडे दे टॉर्च, माझ्याकडे दे. निधीने अशोकच्या हातातून टॉर्च घेतली, पण जसंच तिने टॉर्च जाळली निधीच्या गळ्यातून पण एक जोरदार ओरड निघाली. समोर एक म्हातारी बाई एक खूप जुन्या खुर्चीवर बसून त्या दोघांना बघून हसत होती, जिचा चेहरा खूप जास्त भयानक होता. वेलकम टू माय होम, योर हॉरर ग्रॅनीज होम. खूप वेळापासून कोणीतरी माझ्या घरी आलं आहे. एवढं बोलून ती म्हातारी भयानक बाई विजेच्या वेगाने दोघांच्या एकदम जवळ आली. निधी आणि अशोकचं ओरडणं त्या बंगल्याच्या आत गुंजायला लागलं. ह्या घटनेच्या 6 महिन्यानंतर पूजा किचनमध्ये जेवण बनवण्यामध्ये व्यस्त होती की तेव्हा तिचा नवरा नकल आनंदात किचनमध्ये येऊन बोलला, काय करते पूजा? किचनमध्ये काय केलं जात नकुल? जेवण बनवत आहे. आज तू जेवण नाही बनवणार का? आज काय तुझा सगळ्यांना उपाशी मारण्याचा प्लॅन आहे? आज आपण सगळे बाहेर डिनर करायला जाऊ. काय झालं, खूप आनंदात दिसत आहेस. पूजा, माझं ट्रान्सफर झालं आहे आणि ते पण माझी आवडती जागा. तुमचं म्हणणं आहे की ऊटी? ही तर खूप आनंदाची बातमी आहे. मी आजच पॅकिंग करून घेते आणि दिव्या आणि गोल्डीला पण सांगून टाकते. दुसऱ्या दिवशी नकुल आपल्या कुटुंबाबरोबर ऊटीच्या जंगलाच्या मधोमधी बनलेल्या त्या जुन्या बंगल्याच्या बाहेर उभा होता. बाबा, हा बंगला तर खूप जुना वाटत आहे. हा बंगला किती जुना आहे आता हे तर आपल्याला आत गेल्यावरच माहीत पडणार. पूजा, तू कार मधनं बॅग काढ. पण तुम्ही तर म्हटला होता की आपल्याला ह्या बंगल्याच्या बाहेर ह्या बंगल्याचा नोकर पहिलाच वाट बघत असेल. सांगितलं तर मला हेच गेलं होतं, पण इथे मला कोणी दिसत नाही आहे. नकुल एवढं बोललाच होता. मला यायला थोडा उशीर झाला. काय तू ह्या बंगल्याची देखरेख करतो? हो साहेब. काय नाव आहे तुझं? माझं नाव रामू आहे. एवढं बोलून रामू बॅग घेऊन त्या बंगल्याच्या आत गेला. बंगला आतून खूप जास्त जुना होता पण खूप जास्त सुंदर बनलेला होता.
तुम्ही सगळे खूप थकलेले दिसत आहात. मी तुम्हा सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करतो. रात्री नकुल आपल्या बायको पूजा बरोबर एका खोलीमध्ये गेला. गोल्डी दिव्या बरोबर झोपून गेला. कमीत कमी अर्धी रात्रीच्या वेळीस अचानक गोल्डी चौकून उभा राहिला. दीदी दीदी उठ ना, बघ ना कोणीतरी आपल्या खोलीच्या बाहेर फिरत आहे. झोपायला दे ना यार गोल्डी, मला खूप जास्त झोप आली आहे. उठ ना, आपल्या खोलीच्या बाहेर कोणीतरी फिरत आहे. गोल्डीच्या सारखं सारखं उठवल्यानंतर दिव्या हातरुणातून उठून बसली. बसतानाच दिव्याच्या कानामध्ये कुणाच्या तर कदमांची आवाज ऐकायला आली. दिव्या आपल्या खोलीतून बाहेर पडली, पण बाहेर तर सन्नाटा पसरलेला होता. तेव्हा दिव्याची नजर एका म्हाताऱ्या बाईवर पडली, जी तिच्याकडे पाठ करून उभी होती. कोण आहात तुम्ही? पण त्या म्हाताऱ्या बाईने काही उत्तर नाही दिला. पण ती ताबडतोब एक विचित्र खोलीकडे जायला लागली. माझ्या बोलण्याचं उत्तर तर द्या, कोण आहात तुम्ही? एवढं बोलून दिव्या त्या म्हाताऱ्या बाईच्या मागं मागं जायला लागली. दिव्याने बघितलं की ती म्हातारी बाई एका खोलीमध्ये घुसली. दिव्या पण ताबडतोब त्या खोलीमध्ये गेली. शेवटी कोण आहात तुम्ही आणि आमच्या घरी काय करत आहात? अचानक ती म्हातारी बाई दिव्याकडे मागे वळून बघते आणि तिचा भयानक चेहरा बघून दिव्याच्या गळ्यातून ओरड निघाली आणि ती बेशुद्ध पडली. दिव्याचं ओरडणं ऐकून नकुल आणि पूजा पळत पळत तिथे येऊन पोचले. काय झालं दिव्या? दिव्या ही तर बेशुद्ध झाली पूजा, पण ह्या खोलीच्या बाहेर एक नेमकं करत काय आहे? आणि इथला नौकर तो रामू कुठे गेला आहे? विचित्र नौकर आहे, जे ह्या रात्रीच्या वेळेस झोपत पण नाही येते, फक्त दिवसाच्या वेळेसच येतो. दिव्याला उचलल्यामुळे आता माझं मदत कर, इच्या खोलीत घेऊन जाऊया इला. नकुल आणि पूजा दिव्याला तिच्या खोलीपर्यंत घेऊन येतात. दिव्या शुद्धीवर येते. दिव्या दिव्या काय झालं होतं? तू ओरडली का होतीस? आई आपल्याला इथून जावं लागेल, या घरामध्ये कोणीतरी आहे. काय बकवास करत आहेस तू? मी खोटं नाही बोलत आहे बाबा, काही वेळ पहिला एक म्हातारी बाई हातामध्ये काठी घेऊन या घरामध्ये फिरत होती. मी तिचा पाठलाग करत करत तिच्या खोलीपर्यंत गेले आणि जसंच तिने पागे वळून बघितलं तर तिचा भयानक चेहरा बघून मी भिवून बेशुद्ध पडून गेले. मूर्ख झाली आहेस का तू? आम्हाला खोलीच्या आतमध्ये बेशुद्ध नाही मिळाली, पण खोलीच्या बाहेर बेशुद्ध मिळाली. तेव्हा गोल्डी, जो खूप जास्त घाबरलेला होता, त्याने आपल्या बाबाकडे वळून बघितलं. बाबा दीदी बरोबर बोलत आहे, मीच दीदीला उठवलं होतं, पण मी दीदीला हे नाही सांगितलं होतं की मी हळूच बाहेर एक ग्रॅनी सारखी दिसणाऱ्या ओल्ड लेडीला फिरताना बघितलं होतं. बकवास बंद कर गोल्डी, किती वेळा म्हटलं आहे की यूट्यूब वर फालतूचे गोष्टी बघत नको जाऊस तू. दुसऱ्या दिवशी रामू आला. काय झालं साहेब, तुमच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर ही भीती कसली झळकत आहे? कारण हे सगळे पागल झालं आहे. ही आहे माझी मुलगी दिव्या, 17 वर्षांची झाली आहे, पण अजून पण इला एक बुढी ग्रॅनी दिसत आहे. पागल झाले आहेत हे सगळे. नकुलचं बोलणं ऐकून रामूचा चेहरा भीतीने पिवळा पडला. काय तुमच्या मुलीने त्या ग्रॅनीला बघितलं आहे? तेव्हा गोल्डी रामूला बोलला. काल रात्री मी पण बघितलं होतं. रामू नकुलला बोलला. माझी गोष्ट ऐका साहेबजी, आत्ता आणि ह्या क्षणी आपल्या परिवाराला घेऊन शहरात चालले जा. बकवास बंद कर, अशा प्रकारच्या गोष्टी करून मुलांना अजून घाबरवू नको. मी ऑफिस जातोय, आज माझा ऑफिसचा पहिला दिवस आहे. साहेब, ह्या पुराण्या बंगल्यामध्ये एका शैतान गणीचा वास आहे. म्हणतात की खूप वर्ष अगोदर हा बंगला तिनेच बनवला होता. ती रात्रीच्या वेळेस कुठल्याच अजनबीला आपल्या घरात पसंत नाही करत. तिनं काल रात्री तुम्हाला चेतावणी दिली आहे इथनं जाण्याची. तुम्ही आत्ता ह्याच वेळेस इथनं चालले जावा. बकवास बंद कर रामू, मी या गोष्टींवर मानत नाही. नकुल आपल्या कारमध्ये बसून ऑफिसला गेला. नकुल एक फॉरेस्ट ऑफिसर होता. ऑफिसमध्ये एक दुसरा फॉरेस्ट ऑफिसर एक इन्स्पेक्टर बरोबर होता. नकुलला बघून तो आनंदात होऊन बोलला. या वाटतं
तुम्हीच नकुलजी आहेत. आपल्या ऑफिसमध्ये तुमचं स्वागत आहे. थँक यू. हे ह्या इलाक्याचे इन्चार्ज इन्स्पेक्टर सूरज आहे. आत्तापासून यांच्यासोबत जान पहचान वाढून घ्या. समोर जाऊन तुम्हाला यांच्या मदतीची खूप गरज पडणार. नकुल हसत हसत खुर्चीवर बसला. अचानक इन्स्पेक्टर नकुलला बोलला, सरकारनं तुम्हाला तसा कुठला बंगला तर दिला असेल ना? हो दिला आहे ना. इथून करीब 10 किलोमीटर दूर जो जंगलात एक पुराना बंगला आहे ना, तोच दिला आहे. नकुलचं बोलणं ऐकून इन्स्पेक्टर आणि तो ऑफिसरच्या चेहऱ्यावर भीती आणि दहशतची सावळी पसरली. काय झालं? तुम्ही दोघं तर असे घाबरले जसं की मी कुठल्या भूत बंगल्याचं नाव घेतलं असेल. तुला मला सांगायचं तर नाही आहे, पण जर तुला तुझ्या परिवाराची सलामती हवी असेल तर आत्ता आणि ह्या वेळेस त्या बंगल्याला खाली करून काढ. का बाबा, त्या बंगल्यामध्ये असं काय आहे? त्या बंगल्यामध्ये एका ग्रॅनीची आत्मा राहते. पहिले मी पण ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास करत नव्हतो, पण 6 महिन्या अगोदर मी 2 चोरांचा पाठलाग करत होतो. अचानक त्या चोरांनी आपली बाईक कच्चा रस्त्याकडे मोडली आणि लापता झाले. सकाळी मला त्यांची बाईक त्याच बंगल्याच्या बाहेर उभी भेटली ज्या बंगल्यात तुम्ही थांबलेले आहात. आम्ही बंगल्याच्या आतमध्ये छानबीन केली तर आम्हाला त्या दोघांची लाशे खूप वाईट व्यवस्थेत मिळाली. त्यांच्या शरीरातून रक्ताचं एक एक थेंब पण निचोडल्या घेतलं होतं. तो बंगला खूप जुना आहे. म्हणतात की त्या बंगल्यामध्ये आजपासून 100 वर्षा अगोदर एक अंग्रेज आपल्या परिवारासोबत राहत होता. तो बंगला त्या अंग्रेजच्या आईने बनवला होता. त्याची आई आपल्या नातीशी खूप प्रेम करत होती. पण तो अंग्रेज त्या बंगल्याला विकत बघत होता. पण त्याची आईला त्या बंगला नव्हता विकायचा, कारण त्या बंगल्यामध्ये तिच्या कुटुंबाच्या आठवणी बसल्या होत्या. एक दिवस तो अंग्रेज आपल्या आईला सोडून आपल्या परिवारासोबत चालला गेला. ती म्हातारी बाई एकटी राहून गेली. म्हणतात की ते वर्षांनंतर आपल्या घरी परतला तर त्याच्या आईनं त्याचं स्वागत केलं दारावर, पण खूपच वाईट शकलमध्ये आणि खूपच वाईटपणे तिने आपल्या नाती आपल्या पोराला आणि आपल्या बहूला मारून टाकलं. पण ती तर आपल्या नातीशी खूप जास्त प्रेम करत होती ना. त्या सगळ्यांच्या गेल्यानंतर ती खूप एकटी पडली होती. आपल्या एकटेपणा दूर करायसाठी ती शैतांची पूजा करू लागली आणि त्या दौरान तिचं मरण झालं. मेल्यानंतर ती ग्रॅणी पूर्णपणे शैतान बनली होती. तेव्हापासून रात्री त्या बंगल्यात जो पण जातो परत येत नाही. तेव्हा नकुलच्या मोबाईलची घंटी वाजली. फोन नकुलच्या बायको पूजाचा होता. हॅलो पूजा, काय झालं? तुम्ही लवकर घरी या नकुल, गोल्डी आणि दिव्य कुठेच दिसत नाहीयेत, फक्त त्यांच्या ओरडण्याचे आवाज येत आहे. तू चिंता करू नको पूजा, मी आत्ता येतोय. मी पण तुझ्या बरोबर येतो नकुल. नकुल इन्स्पेक्टर बरोबर सरळ आपल्या घरी येतो. घराच्या बाहेर त्याची बायको उभी होती. पोरं कुठे आहेत पूजा? मुलं आत आहेत पण कुठे भेटत नाहीयेत. नकुल, मुलं खरं बोलत होते. मी पण एक भयानक म्हाताऱ्या बाईला बघितलं जी हातोडा घेऊन मला घुरत जात होती. नकुल पूजाला घेऊन इन्स्पेक्टर बरोबर बंगल्याच्या आत घुसला. बंगल्याच्या आत खूप जास्त अंधार पसरलेला होता. तेव्हा 2 चमकणारे डोळे नकुलला दिसल्या आणि अचानक लाईट आली. समोरचा दृश्य पाहून नकुलचे डोळे भीतीने फाटून राहिली. त्याच्या समोर त्याच्या मुलग्या आणि मुलगीची बॉडीज कटलेल्या फाटलेल्या अवस्थेमध्ये पडलेल्या होत्या आणि समोर खूप जास्त भयानक दिसणारी एक म्हातारी बाई हातामध्ये हातोडा पकडून उभी होऊन त्या सगळ्यांना घुरत होती. हीच ती शैतानग्रानी आहे नकुल, आपला जीव वाचून भाव. एवढं बोलून इन्स्पेक्टर तिथून पळून गेला. अचानक ग्रॅनी हातोडा घेऊन विजेच्या रफ्ताराने नकुल आणि पूजाच्या समोर आली. नकुल आणि पूजाची ओरड तिथं पसरलेल्या सन्नाटाला चिरून गेली. दुसऱ्या दिवशी त्या चौघांची बॉडीज कटलेल्या फाटलेल्या अवस्थेमध्ये भेटली. बहुतेक त्या ग्रॅनीची आत्माला हे नको होतं की कोणी पण रात्रीच्या वेळेस तिला त्रास देऊ.